माहित आहे मला, माहित आहे मला, ही वाट आहे खाचखळग्याची आणि आडवळणाची, पण तरीही पावलं चालतील माझी पुढं पुढं, पण तरीही पावलं चालतील माझी पुढं पुढं, येऊ दे संकट कितीही, येऊ दे संकट कितीही, होतील गुलामतीही माझ्या हिमती पुढं, माझ्या हिमती पुढं। पंखास माझ्या आता बळ वादळाचे, रोखतील दिशा मला काय मिजाज त्याचे, चालत राहील मी गरुड झेपे सम, सारा आसमंत माझा अन चंद्र सूर्य तारे माझे, माहित आहे मला, माहित आहे मला, माहित आहे। एक्स वर्ग प्लस 17x प्लस 60 बरोबर 0 या समीकरणाचे अवयव कोण काढून दाखवत? तू, तू रजनी, तू? हो सर। ये इकडं। एक्स वर्ग प्लस 12x प्लस 5x प्लस 60 बरोबर 0। एक्स कंसात एक्स प्लस 12 प्लस 5x प्लस कंसात एक्स प्लस 12 बरोबर 0। एक्स बरोबर 12, एक्स कंसात 5, एक्स बरोबर -12, एक्स बरोबर -5। वा वा, शाबाश, जा जागेवर बस। बघितलं आपली रजनी किती हुशार आहे? तुम्ही सुद्धा रजनी सारखे गणित सोडविण्याचा प्रयत्न करा, समजलं? रजनी, एवढा मोठा अभ्यास तुझ्या लक्षात कसा राहतो ग? अगं, मी घरी अभ्यासाला बसले ना, सरांनी काय आणि कसं शिकवलं हे एकदा चांगलं आठवून घेते, मग ते सारखं सारखं पाठीवर करेल आणि त्याच पद्धतीने आपल्या पुस्तकातील उदाहरण सोडवून, त्यामुळे मला सोपं जातं सगळं। हा असं आहे का? ए रजनी, तू आज येशील का माझ्या घरी अभ्यासाला? म्हणजे मलाही समजून घेता येईल तुझी पद्धत। आईला विचारून बघते, चल येऊ आता। हो, ए पण नक्की हा? हो हो, नक्की येईल। शांता, ए शांता, आले आले। कशीवर पाणी आण बरं। आणते आणते। हा घ्या चहा।
आज लय उशीर केला यायला. अग बऱ्याच दिवसांनी दोन तीन कामं लागली होती म्हणून उशीर झाला. आबा दिसत नाही, कुठे आहे आबा? बसले असते गावात सोबत गप्पा मारत, नाहीतरी त्यांना घरात कुठं करमते. अग रजनी दिसत नाही, कुठे गेली? ती शारदाच्या घरला गेली, तिच्या पोरी संग अभ्यास कराया. अग शांता, तुला कितीदा सांगितलं मी रजनीला दुसऱ्याच्या घरी पाठवत जाऊ नको म्हणून, हे मला अजिबात पटत नाही बघ. जा तिला घेऊन ये. अग तिच्यासाठी मी आज गंमत आणली बघ. हे बघ. काय आणले? आपल्या रजनीचा वाढदिवस आहे ना, तिच्यासाठी केक आणलाय मी. वाढदिवसाचा केक आणलाय? होय होय, म्या बी एक गंमत आणली. पण तो काय गंमत आणली? थांबा, म्या तुम्हाला दाखवते. आता काय आणलं बाईनी? रजनीसाठी ड्रेस आणलाय. ड्रेस? आणि एवढा पैसा कुठून आला तुझ्याकडं? दररोजच्या खर्चातून बाजूला सारलेत म्या. शांताबाई, तो बी कमालच केली बघ. पाहू कसा आणला ड्रेस. लय भारीच आहे आपली रजनी, ह्या ड्रेसात किती शोभून दिसन बघ. आई बाबा, आई बाबा, काय चाललंय तुमचं? काय लपवताय तुम्ही? कुठे काय, काय बी नाही. बाबा तुम्ही काहीतरी लपवताय, सांगा लवकर. काय बी नाही. नाही नाही, तुम्ही काहीतरी लपवताय, मला लवकर सांगा काय लपवताय. अगं खरंच काही नाही, तू सांग. तू तरी सांग मला. नाही नाही, तुम्ही सांगा बरं काय लपवताय ते. अगं बाळ, काही नाही, काहीच आणलं नाही, काहीच नाही. नाही, तुम्ही काहीतरी लपवताय, सांगा मला लवकर. तुम्हाला मला सांगायचं नाहीये का? अगं काय बी नाही. काय नाही तर सांगा मला, काय लपवताय तुम्ही मागे? आई सांग ना, काय लपवलंय? बाबा तुम्ही तरी सांगा. बाळ, तुझा वाढदिवस आहे ना. हो, त्यासाठी आम्ही तुला. ठीक आहे बाबा, ड्रेस केक याची काय गरज होती? बाळ, तुला आवडलं नाही? बाबा कशाला एवढा खर्च करताय, याची काय गरज होती बाबा? एवढ्या रुपयात माझे गाईड झाले असते. एवढंच ना, उद्या चांगलं काम धंदा लागलं ना, आणि ना गाईड तुझ्यासाठी. आज आपला खुशीचा दिवस आहे, नाराज होऊ नकोस बाळ. जा तुझ्या मैत्रिणीला बोलव पटकन, आपण केक कापू. बाबा तुम्ही दूर शहरात जाऊन कष्ट करता, घाम गाळता, मला नाही कापायचा हा केक. अग हे काय बोलणं झालं तुझं? तू एकुलती एक लाडाची लेख आहेस आमची, तुझे लाड आम्ही नाही करायचे तर मग कोणी करायचे? आई बाबा तुम्हाला जे माझे लाड करायचे ना, तर ते माझ्या शिक्षणाचे करा. ह्या असल्या खर्चापेक्षा माझ्या शिक्षणाचा खर्च हा खूप महत्वाचा आहे. चुकलं पोरी आमचं, आम्हाला वाटलं शेजारी पाजारी त्यांच्या मुलांचा वाढदिवस लई थाटामाटात करतात, तुझ्या मनाला वाईट वाटत म्हणून आम्ही हे समज केलं. बाबा मला आपल्या परिस्थितीशी जाण आहे, मला नाही वाटत दुसऱ्यांचा हेवा देवा. चहानी लेख बाई माझी, एवढे येळस माफ कर बर बाई, आम्हाला मोठे हौसेनं केलं ग आम्ही तुझ्यासाठी. ठीक आहे, पण याच्या पुढे असं करू नका. नाही बाई, याच्या पुढे अशी चूक करणार नाही. जा जा तुझ्या मैत्रिणीला बोलव, आपण केक कापू. जा बाळ, चल तयारी करू आपण. बाबा घ्या गार झालाय चहा. बर बाबा घेतो चहा. सावकाश सावकाश प्या बाबा. सखा
किती रे करशील ह्या म्हाताऱ्याचं? काय फरक पडतो आबा, आम्ही लहान असताना तुम्ही सुद्धा आमचं केलंच असेल ना? अरे नशीब रे पोरा माझ, पण मनाला एकच दुःख भेडसावत बघ. आबा पुन्हा तेच का? तस नाही र, पण काही जरी झालं तर वाट एकच आहे ना. तू या म्हाताऱ्याची एवढी सेवा करतो, पण उद्या तू म्हातारा झाल्यावर तुझी सेवा कोण करणार? आबा जमाना बदललाय आता, पोरग काय आणि पोरगी काय सारखंच झालंय, वारं बदललंय आता. माझ्या मनाला नाही पटत बाबा हे. अरे आशानं आपलं कुळू चालायचं कस? मामांजी आजकाल मुली सुद्धा आपल्या नावा पुढं आपल्या आई बापाचं नाव लावतात बघा. आम्ही आमच्या रजनीला शिकून सोडून लई मोठी करणार आहे बघा. तुम्ही उठा बरं, आंघोळीला पाणी काढले गार होऊन जाईन. आबा मला विश्वास आहे, मही पोरगी आपल्या कुळाचं नाव नक्कीच मोठं करल. काका रजनी गेली का शाळेत? अरे बाळ नाही अजून. मग बोलवा ना तिला. रजनी, ए रजनी. आले आले. अग प्रचिती तू आली? हो हो. चल आपल्याला जायचंय ना. हो. अग ताई तुला ते कोणते गाईड आणायचे ते सांगितले नाही तू? बाबा हे घ्यालीस. याच्यातलं महत्वाचं कोणतं काय आणायचं? यातली सगळीच महत्वाची आहे, पण जशी जमीन ना तुम्ही तशी आणा. बर बर येऊ आता. हो जाओ तुम्ही, बघतो मी. हो झाला अभ्यास? हो. मायला लई भारी मोबाईल आणला रे. अरे पैसे पण लय भारी आहे ना. केवढ्याचा आहे? 10,000 रुपयाचा आहे. 10,000 रुपये? आणि एवढे पैसे कुठून आले तुझ्या जवळ? अरे आणणार कुठून, मारला घरी डल्ला. तुझ्या आई वडील काय म्हणत नाही का तुला? काय म्हणणार, लाड काय नाही मी घरचा. आणि काय काय आहे रे याच्यात? अरे समजच आहे, फेसबुक व्हॉट्सअप व्हिडिओ कॅमेरा त्यातल्या त्यात टचस्क्रीन मोबाईल आहे. मायला मजा आहे रे तुझी. तुझ्या मोबाईलच्या नादात आपल्या शाळेत जायचं राहू दिल बघ. चल शाळेत. अरे तूच जा, मी चाललो शहरात. आज मस्त मस्त गाणी भरून आणतो याच्यात. आल्यावर मला दाखवशील का? हो दाखवतो.